नमस्कार ट्रेडर्स ऑप्शन ट्रेडिंगच्या बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बँक निफ्टी रिलेटेड एक सेटअप बघणार आहोत हा सेटअप आपण आत्ताच्या ॲडव्हान्स लेवलमध्ये का घेतला याचं सांगायचं कारण म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कितीही पॉईंट बुक करू शकता जर ट्रेड तुमच्या सेटअपनुसार चालला तर तुम्ही आता रिझल्ट पुढे बघालच पण त्यासाठी ॲडव्हान्स ठेवला आहे की तुम्हाला टाईमली प्रॉफिट बुक करता आलं पाहिजे जर तुम्ही मल्टिपल लॉटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत तुम्ही टाईमली प्रॉफिट बुक केला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक सांगायची मला की आपण आत्तापर्यंत ज्या काही स्ट्रॅटजीज शिकवल्यात त्या का काही कोणत्या कॉपी पेस्ट स्ट्रॅटेजीज नाही आहेत त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला बाकी कुठं बघायला पण मिळणार नाही पण तरीसुद्धा काही हुशार लोकं यूट्यूबवरती आपल्या बाकीच्या जे काही आपले चॅनल त्याच्यावरती काही कमेंट करत बसतात की हे असंच का ते तसंच का तर व्हिडिओ व्यवस्थित बघत जावा स्ट्रॅटेजी व्यवस्थित बघत जा, जा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजी तुमच्या लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करा ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी टेस्ट करून बघता त्याच्यानंतर रिझल्ट नाही भेटला मग आपण बोलू ना वन टू वन काय बोलायचं ते पण जर तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट भेटतं आता ज्यांना आपले रिझल्ट काय भेटतं हे बघायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा फ्री आहे एकदम तिथं पण सगळं आणि आपल्या चॅनल बाकीच्यांपेक्षा का वेगळा आहे टेलिग्रामचा की आपण तिथं ट्रेड वगैरे देत नाही आपण तिथं लेवल्स देतो आणि तुम्ही मला तुमचे ट्रेड दाखवता की इथं मी ट्रेड घेतो हा बरोबर आहे का त्यानुसार आपण तिथं चर्चा करतो तर जे काही हुशार लोकं आहेत त्यांनी जमत नसेल तर व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल कारण हा चॅनल चालू केलेला आहे अशा लोकांसाठी की ज्यांना मनापासून शिकण्याची इच्छा आहे ज्यांना बाकी ठिकाणाहून कॉल्स घेऊन किंवा इकडनं टिप्स घेऊन काही शिकायचं असेल तर त्यांनी हा चुकीचे चॅनल बघतायत ते बाकी यूट्यूबवर खूप सारे मटेरियल तुम्हाला भेटेल आता आपण फ्रीमध्ये देण्याचा अर्थ असा आहे की लोकांना असं वाटायला लागलं आता फ्री म्हणजे फ्रीमध्ये भेटले की लोकांना त्याची किंमत राहत नाही याचं मला आता पदोपदी जाणवायला लागलेलं आहे इतक्या बेस्ट स्ट्रॅटेजीज ज्या तुम्हाला पूर्ण यूट्यूबमध्ये किंवा कोणत्याही तुमच्या कोणत्याच प्लॅटफॉर्ममध्ये ऑनलाईन ऑफलाईन कुठंच बघायला मिळणार नाही अशा स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवतो आहे स्ट्रॅटेजीचे रिझल्ट आता समजा आज आहे आज स्ट्रॅटेजी शिकवली की पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला लाईव्ह ट्रेड करून पण दाखवतो स्ट्रॅटेजीवरती असं नाही आहे की की त्याच्यामध्ये काय बॅक टेस्ट करून दाखवतो बॅक टेस्टचे रिझल्ट दाखवतो आता अजून काय केलं पाहिजे नक्की मला हेच समजत नाही आहे तर आपली जर शिकण्याची इच्छा असेल तरच व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा तर बाकी हिरो झिरो देणारे एका दिवसात लखपती करणारे भरपूर लोक तुम्हाला यूट्यूबवर भेटतील त्यांचे खूप सारे चॅनल्स आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता ज्याला शिकायचे त्यांनी आता इकडे लक्ष द्या आज आपण बँक निफ्टीचा एक सेटअप बघतोय बँक निफ्टी बेस्ट सेटअप असं मी त्याला नाव दिलेलं आहे हा सेटअप बघताना हे दहा जे मुद्दे आहेत हे तोंडपाठ करून घ्या कारण हे जेव्हा तुम्हाला समजतील त्याच्यानंतरच तुम्ही ट्रेड घेऊ शकताय आणि उगंच स्किप करत व्हिडिओ बघायचा आणि नंतर विचारत बसायचं स्टॉप लॉस कुठं लावू आणि टार्गेट कसं ठेवू तर नका हे बाद झाला आता खूप झालं कारण मी प्रत्येकाच्या आतापर्यंत तुम्ही बघितलं तर प्रत्येक कमेंटला माझं उत्तर असेल तर आता इथून पुढं मी ना जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला तुम्हाला तुमची उत्तरं भेटून जातील त्याच्यापेक्षा काही वेगळा प्रश्न असेल तर मी शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल चला तर टाईम फ्रेम आहे आपली इथं पाच मिनिटाची लेवरेज आपलं बँक निफ्टीला नेहमी असतं ते दहा पॉईंटचंच टार्गेट ऑर स्टॉप लॉस हे जर तुम्हाला येत असेल तरच करा नाहीतर पेपर ट्रेड चालू करा या आत्ताच्या स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉप लॉस हा फक्त जेव्हा तुमचा ट्रेड इनिशिएट होईल त्याच्यानंतरच तुमचा अकाउंट होणार आहे आता हा चौथा पॉईंट थोडासा किचक असेल समजायला तुम्हाला तर तो, तो कसा आहे हे मी तुम्हाला चार्टवरच दाखवल हा पॉईंट लक्षात ठेवा फक्त की स्टॉप लॉस तुमचा तेव्हाच कन्सिडर होईल जेव्हा तुमचा ट्रेड इनिशिएट होईल याचा अर्थ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच हा सेटअप हा हायर टार्गेटचा था सेटअप आहे हे बाकी आपल्या याच्यासारखं नाही आहे की पन्नास पॉईंट घ्या आणि बसा याच्यामध्ये आपलं पहिलं टार्गेट आहे पस्तीस पॉईंटचं दुसरं साठ पॉईंटचं चा, त्याच्यापुढे पासष्ट ऐंशी पंच्याण्णव आणि तुम्ही तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा लॉस ट्रेल करू शकता ही स्ट्रॅटेजी चाळीस दिवस लाईव्ह टेस्ट केलेली आहे आणि तीन महिन्यांचं बॅक टेस्टिंग आहे ह्याचं रिझल्टसुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे ह्या काही हुशार लोकांमुळं आज मला ही शीट पण बनवायची वेळ आली आहे पण मला काय कोणाला प्रूव्ह करून दाखवायचं नाही आहे फक्त जे नवीन लोक आहेत त्यांचं कन्फ्युजन होऊ नये त्यांच्यासाठी मी आज तो रिझल्टची एक शीट बनवली होती आता दाखवतोच मी तुम्हाला जर स्टॉप लॉस लागला तर रिट्रेडच्या भानगडीत पडायचं नाही आहे पर्सेंट प्लस ॲक्युरसी आहे आणि एक्सपायरीचा दिवस मग तो गुरुवारी असो किंवा गुरुवारी सुट्टी आली तर बुधवारी एक्सपायरी होती आपली बँक निफ्टीची एक्सपायरीचा दिवस सोडून कोणत्या दिवशी पावणे तीन नंतर दोन पंचाळीस पी एम नंतर आपल्याला हा सेटअप फाईंड करायचा नाही आहे तर मी तुम्हाला बॅक टेस्ट जे केले आहेत त्याचे रिझल्ट दाखवतो रिसेंट डेचं आहे अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्टपासून तेरा जुलैचा आता मी इथे डेटा बनवला हो आहे बाकी याच्या मागचे मग रिझल्ट काय होते ते तुम्ही बघा रिझल्ट सगळीकडे बेस्ट आहेत आता हे बघा इथं या ठिकाणी बघा टोटल ट्रेड्स आपल्याला प्रत्येक दिवशी ट्रेड किती भेटलेत तर एवढ्या हे जे काय असतील ट्रेडिंग डेज आता हे माझ्या मते वन uh, टू ट्वेंटी सव्वीस सव्वीस uh, ट्रेडिंग डे आहेत तर सव्वीस ट्रेडिंग डे मिळून तुम्हाला छप्पन्न इथं ट्रेड भेटलेले आहेत त्यातले स्टॉपलॉस लागले आहेत बारा पण बारा हा आकडा बघू नका स्टॉपलॉस किती पॉईंट्सला लागले ते आता पुढं समजून घ्या तुम्ही जर मॅक्स त्याच्यामध्ये राहिले असते प्रत्येक ट्रेडमध्ये मॅक्स मॅक्स पॉईंटपर्यंत राहिले असते तर तुम्हाला ह्या छप्पन्न ट्रेडमध्ये म्हणजे या सव्वीस दिवसामध्ये बँक निफ्टीमध्ये सहा हजार सातशे तेरा पॉईंट्स बुक करता आले असते आता जे ऑप्शन ट्रेडर आहेत त्यांना सहा हजार सातशे तेरा हा आकडा समजला असेल काय नक्की हे स्पॉटचे पॉईंट्स आहेत सगळे आपण जर मिनिमम पॉईंट्सचा विचार केला म्हणजे प्रत्येक ट्रेडमध्ये कमीत कमी पन्नास पॉईंट्स पन्नास पॉईंट आपण आता आधी व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पस्तीसला आपलं हे करा पण तुम्ही ॲव्हरेज जर बघितलं तर पन्नासपेक्षा पण खूप जास्त आहे पण तरी आपण पन्नास पकडले मिनिमम आणि पन्नास पन्नासचे जर आपण विचार केला तरी तुम्ही साधारण दोन हजार तीनशे पन्नास पॉईंट्स तुमच्या मिनिमम पॉईंट्स मार्क केले तर तुम्ही एवढे बुक करू शकला असता मॅक्स जे राईड करतायत जे रायडर आहेत ऑप्शन ट्रेडिंगचे त्यांनी एवढे पॉईंट्स बुक केले असते प्लस मायनस पकडा पाच हजार पकडा पण मॅक्स एवढे पॉईंट बुक करू शकतो आपण एवढ्या केले असते एखाद्याने आणि हे एवढे पॉईंट इथे मिनिमम पॉईंट्स आहेत आणि टोटल स्टॉपलॉसचे पॉईंट्स बघा स्टॉपलॉसचं जर ॲव्हरेज काढलं तर बासष्ट पॉईंटचा मॅक्स लॉस लागलेला आहे आणि स्टॉप लॉसचे जर पॉईंट्स कॅल्क्युलेट केले तर सातशे चव्वेचाळीस होत आहेत म्हणजे जरी तुम्ही मिनिमम पॉईंट्स जरी तुमचे बुक केले प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिटमध्ये असताना तुमचा ट्रेड इनिशिएट झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही एवढे पॉईंट्स मिनिमम बुक करू शकला असता आता स्टॉपलॉसबद्दल थोडं सांगतो स्टॉप लॉस इथं बारा लागलेले आहेत पण ह्या बारामधले स्टॉप स्टॉपलॉस असे आहेत की आपलं जे मिनिमम पस्तीस पॉईंटचं टार्गेट आहेत मग काही मध्ये आपल्याला बत्तीस तेहतीस पॉईंट्स पण भेटलेत तरी पण मी तो स्टॉपलॉस कन्सिडर केला आहे कारण आपलं मिनिमम टार्गेट हे पस्तीस पॉईंट्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला बारा आकडे दिसतो आहे ॲक्च्युअलमध्ये फक्त तीन स्टॉप लागले लागलेत नऊ स्टॉपलॉस तुमचं पस्तीस पॉईंटचं टार्गेट कम्प्लीट न झाल्यामुळे मी तिथं स्टॉपलॉसमध्ये ते ॲड केलेलं आहे तर आता आपण चार्टवर बघूया स्ट्रॅटेजी नक्की कशी आहे काय त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंग्स करायच्यात आणि काय हे मी डिलीट करतो जुनं तर हा आपला झिरोता कायटचा प्लॅटफॉर्म आहे पाच मिनटाची इथं ता टाईम फ्रेम आहे आपली ओके पाच मिनिटाची टाईम फ्रेम तो मा तो। तर तुम्ही काय करायचं आहे स्टडीजमध्ये जा इथे टाईप करा मुव्हिंग स्ट्रॅटेजी दिसायला तुम्हाला सोपे दिसेल मार्केट मार्केटमध्ये घाम फुटतो तर पहिल्यांदा आपल्याला थर्टी वन तुमचा पिरियड सिलेक्ट करायचा आहे बाकी ॲज इट इज सगळं आणि इथं फक्त आपल्याला एक्सपोनेन्शियल सिलेक्ट करायचं आहे डन करा पुन्हा एकदा जावा स्टडीजमध्ये मूव्हिंग ॲव्हरेज आणि या ठिकाणी तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज घ्यायचा आहे नऊ ओके आपण ह्याच्यात एक फिन निफ्टीची स्ट्रॅटेजी बघितली मागच्या आठवड्यात त्यात पाच घेतलं होतं इथं नऊ घेतलं आहे हा काय आकड्यांचा खेळ नाही आहे हे एक खूप कॅल्क्युलेटेड सगळं काही बनवलेलं आहे आपण आणि याच्यामध्ये शंभर टक्के आपण स्टॅटिस्टिक्सचा आधार घेतलेला आहे आपल्या ज्या काही स्ट्रॅटजीज तुम्हाला बघायला मिळतील आता मला याच्यामध्ये एखा एखादा <coughs> सॉरी एखादा इंडिकेटर घुसवता आला असता यूट्यूबवर तुम्ही बघ बघत असाल हा इंडिकेटर वापरा तो इंडिकेटर वापरा पण इंडिकेटर हे सगळे लॅगिंग आहेत इंडिकेटरच्या भानगडीत पडू नका कधीच आता इंडिकेटर घुसून पण ही स्ट्रॅटेजी भरपूर लोक शिकवतील पण जाऊ दे त्यांचं त्यांच्यापैकी तर आपल्याला पिरियड इथं ठेवायचं नऊ टाईपमध्ये जाऊन करायचं आहे सिलेक्ट एक्सपोनेशियल आणि ऑफसेट करायचं आहे मायनस टू कलर चेंज करू दोन्ही रेड असेल तर ओवर समजणार नाही ओके समजलं इथपर्यंत सगळं आपण काय केलं आहे पिरियड नऊ ठेवला आहे टाईप एक्सपोनेन्शियल आहे ऑफसेट मायनस टू केला आहे चला स्ट्रॅटेजीला सुरुवात करू आपल्या फिन निफ्टी सारखीच आहे फक्त याच्यामध्ये थोडेसे बदल आहेत व्यवस्थित बघा कन्फ्युजन करून घेऊ नका तर आता रिसेंट ट्रेडिंग डे बघू आपला कधी झाला होता अठरा तारखेचा अठरा तारखेला कुठं क्रॉसओवर झाला आहे का तर हे बघा इथे क्रॉसओवर झालं आहे पहिला क्रॉसओवर अठरा तारखेचा आत्ता शुक्रवारच्या ट्रेडिंग डेचा तुम्हाला दाखवतो आहे आता ही जी शीट दाखवली मी तुम्हाला आत्ता याच्यामध्ये तेरा जुलैपर्यंत तुम्ही ॲड केलेले आहे याच्यापेक्षा पण आधीचा डेटा आहे पण तो फीड करत बसलो असतो तर आजचा व्हिडिओ बनवणं थोडं मुश्किल झालं असतं बाकीची पण काही कामं असतात तर त्याच्यामुळे हा एवढा डेटा बनवला आहे तुम्ही हा कधीही बघा व्हिडिओ पॉज करून वाटलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही क्रॉस चेक करू शकता एवढे पॉईंट्स भेटले आता एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा इथं एकच ट्रेड भेटला नऊ ऑगस्टला पॉईंट्स भेटलेत दोनशे त्र्याहत्तर इथं पण एकच ट्रेड भेटला आहे एकशे अठरा अजून दाखवतो तुम्हाला मी अजून आहे इथं एक ट्रेड भेटला आहे पॉईंट्स भेटलेत पाचशे पंधरा पाचशे पंधरा इथं पण बघा अजून एक ठिकाणी कुठंतरी होतं हा इथं तीनशे सोळा पॉईंट्स भेटले आहेत एका 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 ट्रेडमध्ये जर तुम्हाला एवढे पॉईंट्स भेटतात तर एका ट्रेडमध्ये ऐंशी पॉईंट्स पण भेटलेले आहेत आणि काही काही ट्रेडमध्ये आता इथं बघा चार ट्रेड भेटले ते तीन स्टॉप लॉस लागले एकदम वर्स्ट डे होता हा सात ऑगस्टचा तर इथं एकाच ट्रेडमध्ये फक्त आपल्याला पंचाळीस पॉईंट्स भेटले आहेत पण बाकी जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर ॲव्हरेज मी काढले स्वतः तुम्ही पण वाटलंच तर याचं कॅल्क्युलेशन करून बघा मिनिमम तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी पॉईंट्स प्रत्येक ट्रेडमध्ये इथे ॲव्हरेज भेटून जातं तर चला जास्त व्हिडिओ मोठा करण्याचा अर्थ नाही आहे फ्रीमधला व्हिडिओ आहे मोठा व्हिडिओ बघत नाही लोक तर इथं क्रॉसओवर झालं आहे आपलं क्रॉसओवर झाल्यानंतर काय करायचं आहे क्रॉसओवर झाल्यानंतर सेकंड कॅन्डल नंतरची सेकंड कॅन्डल का तर पाच मिनिटाची टाईम फ्रेम आहे कधी कधी काय होतं इथं क्रॉसओवर होतो आणि अचानक के एखादी कॅन्डल वेगळी बनली तर तो झालेला क्रॉसओवर परत नाहीसा होतो आणि लोकांचं कन्फ्युजन होतं तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण हा मायनस टूचा ऑपसेटचा घाट घातलेला आहे मायनस टू ऑपसेट जे आपण नऊच्या ई एम एसाठी दिलेलं आहे ते त्यासाठीच दिलेलं आहे की तुमचं क्रॉसओवर कम्प्लीट होऊ द्या तो एकदा फिक्स होऊ द्या आणि त्याच्यानंतरची जी पुढची कॅन्डल आहे त्या पुढच्या कॅन्डलच्या वरती दहा पॉईंट आणि खाली दहा पॉईंट बघा ही कॅन्डल आहे अकरा पस्तीसची हाय आहे नऊशे एकतीस तर नऊशे एक्केचाळीसचं हाय दहा पॉईंट साड केल्यामुळं आणि लो आहे आठशे एकोणऐंशी तर आठशे एकोणसत्तरचा लो तर या ठिकाणी बघा तुम्हाला इथं एंट्री झाली आहे तुमची इनिशिएट आता जो आपला चौथा पॉईंट होता की तुमचं स्टॉप लॉस जेव्हा तेव्हाच कन्सिडर होईल जेव्हा तुमची एंट्री इनिशिएट होईल त्याचं उदाहरणपुढं तुम्हाला बघायला मिळेलच थांबा दोन मिनटं तर आता हा ट्रेड बघा इथं इथं क्रॉसवर झाला इथं आपली एंट्री बनली आपण प्लस टेन मायनस टेन मार्क केलेत आणि साधारण तुमची त्रेचाळीस आठशे एकोणसत्तरला एंट्री बनली तर त्याच्यानंतर तुमचं त्रेचाळीस आठशे सव्वीस ह्या पहिल्याच कॅन्डलला तुमचं ठीक आहे एंट्री इथं कुठं बनली असेल पण ह्या कॅन्डलची तर तुमचा जे काही पहिलं टार्गेट आहे ते तुमचं अचीव्ह झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ट्रेल करत जर तुमचं टाईमली प्रॉफिट बुक करत म्हणजे तुम्ही जर चार लॉट म्हणजे ट्रेड करता एक एक लॉट जर बुक करत चालले तर तुम्हाला साधारण आठशे एकोणसत्तरपासून सातशे चौऱ्याहत्तर म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव पॉईंटचं टार्गेट इथं अचीव्ह झालेलं तुम्हाला बघायला मिळेल स्ट्रॅटेजी शिकायला सोपी आहे वापरायला थोडीशी किचकट आहे क्रॉसओवर तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात हे बघा आता इथं दोन पंचाळीस नंतर हा क्रॉसओव्हर आपण कन्सिडर करायचा नाही आहे पण जर कन्सिडर केला असं तर इथलं पण टार्गेट बघा पण या भानगडीत पडू नका कारण पावणे तीन नंतरचा टाईम असा असतो एक्सपायरीचे दिवस सोडून की ते तुमचं दिवसभराचं प्रॉफिट घेऊन जातं तर दुसरा ट्रेड बघा कधी बनला होता इथं बघा या ठिकाणी क्रॉसओवर झाला आहे दोन वाजून पाच मिनटांनी त्याच्या पुढची कॅन्डल आपल्याला कन्सिडर करायची आहे त्याच्यावरती हायच्यावरती दहा पॉईंट लोच्या इथे दहा पॉईंट म्हणजे आठशे त्र्याण्णव आणि आठशे तेवीस म्हणजे आठशे तेरा तर या ठिकाणी बघा तुम्हाला इथे आठशे त्र्याण्णव नंतर साधारण नऊशे बत्तीसपर्यंत म्हणजे तुम्हाला साधारण एकोणचाळीस पॉईंट्स म्हणजे आपलं पस्तीस पॉईंटचं टार्गेट इथं अचीव झालेलं बघायला मिळत असेल तर करायचं काय जेव्हा तुमचे पस्तीस पॉईंट येतील इथं समजा तुम्ही चार लॉट ट्रेड करताय तुमच्या इथं दोन लॉट बुक करून टाका किंवा एक लॉट बुक करून टाका आणि बाकी सगळे तुमचे जे लॉट्स आहेत म्हणजे कुठं तुमच्या टार्गेटची इथं सांगतोय मी इथं तुमचं टार्गेट अचीव्ह झालं टार्गेटची तर तुमचं जे काय असेल ते एक लॉट दोन लॉट बुक करून टाका आणि बाकी लॉट्स तुमचे इथल्या स्टॉपलॉसपर्यंत आणून ठेवा पहिलंच उदाहरण आहे बघू नका की याच्यात पॉईंट्स किती भेटलेत स्ट्रॅटेजी कशी काम करते व्यवस्थित तीन चार पाच सहा दिवसांचं बॅक टेस्टिंग करून तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आपण निष्कर्षापर्यंत येऊ आणि तुम्ही पण त्याच्यानंतरच निष्कर्षापर्यंत या एक दिवस आधी जाऊया सतरा तारखेला सतरा तारखेला बघा इथं नऊ पंधराचे कँडल आहे नऊ पंधराच्या कॅन्डलला क्रॉसओवर दिसतोय तुम्हाला इथं पहिल्याच कॅन्डलला क्रॉसओवर झाला आहे हा कन्सिडर करायचा नाही करायचा हा तुमचा कॉल झाला पण मी इथं हा कन्सिडर केला आहे त्याच्यानंतरची सेकंड कॅन्डल त्याचा लो आहे आठशे सत्त्याऐंशीचा म्हणजे आपलं मार्किंग होईल आठशे सत्त्याऐंशी म्हणजे आठशे सत्त्याहत्तरला आणि हाय असेल तुमचा इथे नऊशे एक्काहत्तरचा ओके नऊशे एकाहत्तरचा इथे हाय दिसतो आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे जर एंट्री भेटली आठशे सत्याहत्तर नंतर तुम तुम ला ची ची तर तुम्हाला इथं जवळजवळ आठशे सदतीसपर्यंत म्हणजे चाळीस पॉईंटचं टार्गेट तुम्हाला इथे छोटंसं बघायला मिळालं आहे पण एंट्री होती सव्वा नऊच्या कॅन्डलची घ्यायची नाही घाल घ्यायची हा तुमचा शंभर टक्के तुमचा कॉल राहिला त्याच्यानंतर बघा पुन्हा एकदा क्रॉसओवर झाला इथं ह्या कॅन्डल आधी आलं आहे म्हणजे कॅन्डलच्या नंतर नंतरची सेकंड कॅन्डल ह्या कॅन्डल आधी आल्या आणि ह्या कॅन्डलच्या नंतर झालं म्हणजे ही फर्स्ट आणि ही सेकंड कॅन्डल कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आहे आपल्याला लो आठशे ब्याऐंशी म्हणजे आठशे बहात्तर आणि हाय आहे तुमचा नऊशे चोवीस चो म्हणजे नऊशे चौतीसचा तर नऊशे नंतर तुम्ही बघू शकता स्टॉपलॉस तर काय लागलेलं नाही अजून कोणता स्टॉपलॉसचं पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा स्टॉपलॉस कधी लागतात कसे लागतात तर आपली एंट्री आहे नऊशे ते तेहतीसला हाय दिला आहे तुम्हाला जवळजवळ चव्वेचाळीस हजार सदुसष्टचा म्हणजे दीडशे पॉईंटच्या आसपास तुम्हाला एकशे चाळीस पॉईंटच्या आसपास इथं हाय तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमचं साधारण ह्या कॅन्डलच्या इथं तुमचं पहिलं टार्गेट अचीव्ह झालेलं असेल ह्या कॅन्डलच्या इथे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो काही आहे तो स्टॉपलॉस ट्रेल करू शकता तुम्ही जर इथं तुमचं पहिलं लॉट बुक केला इथपर्यंत लॉस आणून ठेवा किंवा इथपर्यंत तुमचा लॉस आणून ठेवा तुमचा स्टॉपलॉस जो हा होता ना तर तुमचा स्टॉपलॉस एंट्री पॉईंटला आणून ठेवा तुमच्या मनावर आहे मी काय करतो ते सांगतो तुम्हाला मी तर पहिला माझा लॉट बुक केला मी इथेच माझा स्टॉप लॉस आणून ठेवतो जे काय असेल ते त्याच्यानंतर तुमचा स्टॉपलॉस जरी हिट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही ह्या कॅन्डलच्या लोलासुद्धा स्टॉपलॉस लो आणून ठेवू शकता पण याच्यामुळे तुमच्या पॉईंट्समध्ये पौँंच कमी होऊ शकते तर बेटर वे तुम्ही काय करा इथे तुमचा पहिला लॉट बुक केल्यानंतर तुमचा स्टॉपलॉस जो आहे तो तुमच्या एंट्री पॉईंटला आणून ठेवा जोपर्यंत तुमचा व्यवस्थित हात बसत नाही नजर बसत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा इथं ट्रेडिंग या स्ट्रॅटेजीवरती व्यवस्थित हात बसेल त्याच्यानंतर तुम्ही स्काय इज द लिमिट तुम्ही पॉईंट्स किती बुक करताय ॲट द एंड ऑफ द वीक ॲट द एंड ऑफ द मंथ हे कॅल्क्युलेशन करा मी तुम्हाला इथे ते सव्वीस दिवसांचं कॅल्क्युलेशन सहा हजार पॉईंट इज नॉट अ जोक इन बँक निफ्टी जरी तुमचा साडेसातशे पॉईंटचा स्टॉप लॉस लागला मिनिमम पॉईंट्स कॅल्क्युलेट केले तरी तरी बावीस ते वीसशे तुम्हाला इथे आराम भेटलेले आहेत तर आपली एंट्री होती आठशे सॉरी नऊशे तेहतीसला आणि हाय आहे इथे जवळजवळ एवढा आत्ता मी सांगितलं तुम्हालाही त्याच्यानंतरचा क्रॉसओवर बघा इथं झालेला आहे या ठिकाणी बघा क्रॉसओवर झाला इथं ह्या कॅन्डलच्या आधी म्हणजे आपली सेकंड कॅन्डल आपली रेफरन्स कॅन्डल होणार आहे कॅन्डलच्या वरती दहा पॉईंट खाली दहा पॉईंट आता प्रत्येक ठिकाणी ड्रॉ करून दाखवत नाही मी एवढं एक कॅंडल दाखवतो नऊशे एकोणसाठ म्हणजे नऊशे एकोणसत्तर आणि लो आहे नऊशे सतरा म्हणजे नऊशे सातचा नऊशे सात नंतर तुम्ही बघा किती प्रॉफिट राईड करू शकता तेवढा राइड करा तुमच्या मनावर आहे पण मिनिमम पस्तीस पॉईंटचा टार्गेट घेतल्याशिवाय आपल्याला या ट्रेडमधनं अजिबात बाहेर पडायचं नाही आहे तेहतीस पॉईंट जरी भेटले आणि मार्केट रिव्हर्स झालं तर लॉस म्हणून बुक करा पण मिनिमम पस्तीस पॉईंटचं टार्गेट हे कॅल्क्युलेट केलेलं आहे पस्तीस पन्नास पासष्ट ऐंशी आणि सो ऑन तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तुमच्या मनी मॅनेजमेंटनुसार तुम्ही तुमचे टार्गेट्स हे टाईमली बुक करू शकता तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर साधारण नऊशे सातनंतर तुम्हाला इथे जवळजवळ सातशे अठ्ठेचाळीस म्हणजे इथेसुद्धा जवळपास एकशे पन्नासपेक्षा जास्त पॉईंट्स तुम्हाला इथे बुक करता आले असते अजून इथे क्रॉसओवर झालेलं आहे ह्या कॅन्डलला त्याच्यानंतरचे सेकंड कॅन्डल बघा ऑपसेट मायनस टू ठेवल्याचा फायदा बघा इथं काय आहे उगतच काहीतरी दाखवायचं म्हणून ऑफसेट मायनस टू करून मी कोणतं स्ट्रॅटेजी वगैरे दाखवत बसत नाही मला ते जमत पण नाही मला ती सवय पण नाही जे काही आहे ते विथ प्रूफ दाखवतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजी टेस्ट करून दाखवतो मी तर इथं आपला क्रॉसवर झाला आहे त्याच्यानंतरची ही सेकंड कॅन्डल आहे कॅन्डलच्या खाली दहा पॉईंट वरती दहा पॉईंट कॅन्डलचा आहे बघा आठशे बेचाळीस म्हणजे आठशे बावन्नच्या वरती पहिल्याच कॅन्डलला तुम्हाला सेक दोन दुसऱ्या टार्गेटपर्यंत तुमचं टार्गेट अचीव झालेलं बघायला मिळेल कारण इथं आठशे पंच्याण्णवचं आहे म्हणजे जवळजवळ त्रेपन्न पॉईंट तुम्हाला म्हणजे सेकंड टार्गेट आपल्याला ह्याच कॅन्डलला आपला अचीव झालेलं आहे आणि हाय आहे जवळजवळ तुमचा या ठिकाणी आहे तो नऊशे बावीसचा म्हणजे आपली एंट्री बंद होती नऊशे सॉरी आठशे बेचाळीसला आणि हाय आहे नऊशे बावीसचा म्हणजे ऐंशी पॉईंट जवळजवळ तुम्हाला इथे भेटलेले आहेत अजून एक दिवस मागं जाऊया तुम्ही सुद्धा बॅक टेस्ट करा खूप मजा येते बॅक टेस्टिंगला आपली स्ट्रॅटेजी किती काम करते मार्केटमध्ये हे आपल्याला समजतं तर इथं बघा या ठिकाणी ही आहे आपली रेफरन्स कॅन्डल इथे क्रॉसवर चाललं आहे ही फर्स्ट कॅन्डल आणि ही आहे बारा तीसची आपली सेकंड कॅन्डल सेकंड कॅन्डलच्या वरती दहा पॉईंट खाली दहा पॉईंट आता तुम्हाला समजलंच असेल तर खालच्या बाजूचे दहा पॉईंट बघा आठशे चव्वेचाळीस आठशे सॉरी बत्तीस म्हणजे आठशे बावीसचं डाऊन साईडला इथे आणि अप आहे आठशे बहात्तर म्हणजे आठशे ब्याऐंशीला आठशे ब्याऐंशी नंतर तुम्ही प्रॉफिट किती राइड करता ह्याच्यावरती तुम्हाला साधारण इथे चव्वेचाळीस हजारपर्यंत टार्गेट भेटलेलं आठशे ब्याऐंशीपासून म्हणजे एकशे अठरा पॉईंटचं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं असेल या दिवशी आपल्याला एकच ट्रेड भेटलेला आहे शक्यतो हां एकच ट्रेड भेटला आहे सोळा तारखेला पण एकशे अठरा पॉईंट इन फायद निफ्टी निफ्टीमध्ये बाकी किती बुक करता ते तुमच्यावरती इथे बघा हां मी हा इथे बहुतेक हाच मी स्टॉपलॉस कन्सिडर केला होता चौदा खे, तारीख ही चौदा तारखेला तुमचा क्रॉसवर झाला ह्या कॅन्डलला सॉरी हा नाही आहे स्टॉपलॉसचं पुढचं उदाहरण असाल हो इथे ह्या वरती तुमचं क्रॉसओवर कम्प्लीट झालेलं आहे आणि तो सस्टेन झाला आहे त्याच्यामुळे या पुढच्या कॅन्डलच्या खाली दहा पॉईंटवरती दहा पॉईंट आपण एंट्री घेतो आहे नऊशे बासष्टचा आहे म्हणजे नऊशे बहात्तर नंतर तुम्हाला इथे साधारण पहिल्या कॅन्डलला तुमचं फर्स्ट टार्गेट भेटलेलं आहे पस्तीस पॉईंट्स हा पस्तीस पन्नास पॉईंटचंसुद्धा ठीक आहे पस्तीस पॉईंटचं टार्गेट पकडू ह्या कॅन्डलचे तुमचं बाकीचं जे काही सेकंड थर्ड टार्गेट आहे ते इथे आचू झालेलं तुम्हाला बघायला मिळेल अजून एक क्रॉसओवर तुम्हाला इथे दिसतोय नंतरची सेकंड कॅन्डल म्हणजे ही छोटीशी जी रेड कॅन्डल दिसते ही कॅन्डल ही कॅन्डल कोणती नक्की मला कमेंट्समध्ये सांगा शिकवलं मी तुम्हाला पण कँडल्स कोणत्या कोणत्या आहेत ते यूट्यूबला नाही शिकवलं पण आपल्या टेलिग्राम चॅनलला याच्यावर चर्चा झालेली आहे तर या इथे बघा या ठिकाणी ती नऊशे सत्तरचा तुमचा लो आहे लोस हो तर नऊशे सत्तर म्हणजे नऊशे साठला तुमची एंट्री म्हणून तिथे स्टॉप लॉस लागण्याचा काही संबंधच नाही इथे क्रॉसओवर इथे झालेला आहे कारण तर नऊशे साठ नंतर तुम्हाला साधारण इथे नऊशे दहा म्हणजे इथे तुम्हाला आरामात पन्नास पॉईंट्स म्हणजे सेकंड टार्गेट तुमचं अचीव्ह झालेलं मिळते त्याच्यानंतर ह्या कॅन्डलच्या नंतर क्रॉसवर हां ह्याच्या आधी क्रॉसओवर आहे तर ही कॅन्डल आहे आपली नऊशे सत्याहत्तर आणि नऊशे तीस म्हणजे नऊशे वीसला तुमचं खालची बाजू आणि नऊशे सत्याहत्तर म्हणजे नऊशे सत्त्याऐंशीला तुमची वरची बाजू तर वरच्या बाजूला तुम्हाला जसा ब्रेक भेटला तुम्ही इथे एंट्री घेतली त्याच्यानंतर तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तुम्ही इथे टार्गेट जे काही आहे ते बुक करू शकता दोन नंतर तर जायचं नाही आपल्याला दोन पंचाळीसच्या कॅन्डलला बघा साधारण एकशे चौऱ्याहत्तर नऊशे सत्त्याऐंशीपासून एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे पंच्याण्णव प्लस पॉईंट्स तुम्हाला इथे मिळालेले आहेत स्टॉप लॉस स्टॉप लॉस स्टॉप लॉस स्टॉप लॉस स्टॉप लॉसचं उदाहरण कुठं होतं ठीक आहे येईलच ते एक दोन तीन दिवसांचा अजून बॅक टेस्टिंग दाखवतो बाकी बॅक टेस्टिंगचा रिझल्ट तर तुम्हाला दाखवला आहे मी त्यातून तुम्ही बघू शकता आता हा क्रॉसओवर बघायचा कन्सिडर करायचा नाही करायचा तर हा क्रॉसओवर इथं झालेला नाही आहे ॲक्च्युली कारण ब्ल्यू लाईन ही खालच्याच बाजूनी इथंच चाललेली आहे अजून क्रॉस झालेली दिसत नाही आहे कुठं नाही आहे इथं क्रॉसओवर झालेला ओके हे काय आहे अकरा तारीख अकरा तारखेला म्हणजे इथं ट्रेडच भेटलेलं नाही आहे आपलं अकरा तारखेला एक पण ठीक आहे असं पण एखादा दिवस असू शकतो बाकी स्ट्रॅटेजी वापरा या दिवशी किंवा ट्रेडिंग करू नका फक्त अभ्यास करा असे असा दिवस जो येईल त्या दिवशी फक्त अभ्यास करा दहा तारीख घेऊया आपण त्याच्या आधीचे एक दिवस दहा तारखेला काय झालं या कॅन्डलला क्रॉसवर झालं आहे हे बघा वरच्या रेड कॅन्डल तर क्रॉसवर झालं आहे तुमचा सेकंड रेड कॅन्डल ही तुमची रेफरन्स कॅन्डल आहे कॅन्डल खूप मोठी आहे स्टॉपलॉस पण तेवढा मोठा असणार आहे पण स्टॉपलॉस लागण्याचा प्रश्न नाही आहे कारण बघा लागोपाठ तीन ग्रीन कॅन्डल वाढले आहेत थोडंसं लॉजिक पण लावलं पाहिजे इथं बघा ही छोटीशी एक ग्रीन कॅन्डल बनली आहे त्याच्यानंतर इथं बायर्स वाढत गेले आहेत म्हणजे सी साईडला लोकं इथं जायला ॲग्रेसिव्ह झाली होती पण इथं एक रेड कॅन्डल बनली त्याच्यानंतरची एक मोठी रेड कॅन्डल बनली म्हणजे कॉमन सेन्स आहे की इथून खाली मार्केट येऊ शकतं आणि त्यानुसार जर तुम्ही या कॅन्डलच्या खाली सातशे दहा म्हणजे सातशेच्या इथं तुमची एंट्री बनती दहा पॉईंट मायनस केल्यानंतर तर तुम्हाला साधारण इथे चारशे एक्क्याऐंशीचं चा, म्हणजे जवळजवळ तुम्हाला दोनशे एकोणीस पॉईंटचं वगैरे इथं टार्गेट तुम्हाला इथे बघायला मिळत आहे त्याच्यानंतर बघा इथं क्रॉसओवर झालेला आहे बऱ्याचशा लोकांचं तर दुमत होऊ शकतं पण इथं क्लिअर क्लिअर बघा झूम करून दाखवतो तुम्हाला क्रॉसओवर झाला आहे आणि पुन्हा लगेच क्रॉसओवर झाला तर यस हा क्रॉसओवर आपण कन्सिडर करणार आहोत कारण आपण पाच मिनटाच्या टाइम फ्रेमला ट्रेड करतो एका मिनिटाच्या नाही त्यामुळे हा क्रॉसओवर जर आपण कन्सिडर केला ह्या कॅन्डल नंतर क्रॉसओवर झालेला आहे त्याच्यामुळे आपण ही फर्स्ट कॅन्डल आणि ही सेकंड कॅन्डल रे, रेफर करू किंवा तुम्हाला ही फर्स्ट आणि ही सेकंड करायची असेल म्हणजे अकरा पंचावन्नची फर्स्ट आणि बाराची सेकंड तरी करू शकता पण माझ्यामध्ये नंतर झालेलं आहे तर आपण बारा आणि बारा पाचची सेकंड कॅन्डल कन्सिडर करू कॅन्डलच्या खाली सहाशे नव्वदच्या खाली म्हणजे तुमचा इथे सहाशे ऐंशीला एंट्री बनते तुमची सहाशे ऐंशीला तुमची एंट्री बनते आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे साधारण प्रॉफिट राईड करू शकता तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार सहाशे नंतर इथे बघा या ठिकाणी एक दिसतो दिसतोय तेरा पन्नासला चारशे एकोणीस आणि इथपर्यंत मार्केट आलेलं आहे आता हे दोन पंचाळीस नंतरचे हे कन्सिडर करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न आहे मी इथं माझं सगळं काही प्रॉफिट असतं तो बुक करून टाकला असता या ठिकाणी या ठिकाणी माझी पन्नास टक्के क्वांटिटी बुक केली असते मी आता ही आपली एंट्री पॉईंट आहे इथं कन्फ्यूज होऊ नका आपला स्टॉपलॉस आहे सातशे चोवीसला स्टॉपलॉस काय लागलेला नाही आहे इथे मी माझी पन्नास टक्के क्वांटिटी बुक केली असती ह्याच पहिल्या कॅन्डलला आणि इथे मी माझी बाकीच्या क्वांटिटी इथे रॅड करत इथपर्यंत आलो असतो नक्कीच आलो असतो तर सहाशे ब्याऐंशी ते चारशे एकोणीस म्हणजे जवळजवळ दोनशे साठ प्लस पॉईंट्स तुम्हाला इथे आरामात बुक करता आले असते जर तुमचं डिसिप्लिन आणि सायकॉलॉजी वर्क करत असेल तर नऊ तारखेला येऊ आपण नऊ तारखेला इथे क्रॉसओवर नाही इथे क्रॉसओवर आहे बघा या ठिकाणी क्रॉसओवर झाला ह्या कॅन्डलच्या आधी म्हणजे हे आपली सेकंड कॅन्डल हे आपली रेफरन्स कॅन्डल आहे कॅन्डलच्या खाली दहा पॉईंट आपला चौथा जो पॉईंट होता मागचा की तुमचा स्टॉपलॉस इनिशिएट कधी होतो याचं उदाहरण तुम्हाला आता बघायला मिळेल याच्यात आय थिंक याच्यात किंवा पुढच्या ट्रेडमध्ये बघायला मिळेल तर या ठिकाणी तुमचं स्टॉपलॉस आहे हे कॅन्डल तुमची रेफरन्स कॅन्डल तेरा पंचावन्नची सहाशे अठ्ठावन्न म्हणजे सहाशे अडुसष्टवर तुमची एंट्री बनते आणि सहाशे अडुसष्टपासून इथे बघा नऊशे एकवीसपर्यंत म्हणजे इथे पण जवळजवळ दोनशे अडीचशे पॉईंट्स तुम्हाला इथे आरामात बुक केलेले बघायला मिळत असतील एकच ट्रेड भेटला या तारखेला पण खूप मोठा आणि खूप चांगला ट्रेड भेटलेला आहे हां येस सात तारीख आठ तारीख एक ओके आठ तारीख ठीक आहे इथे झाला झालाय सस्टेन झालं नाही पुन्हा क्रॉसओवर झाला आता ही क्रॉसओवर झालाय बघा ह्या कॅन्डलच्या नंतर झालं आहे म्हणजे सेकंड कॅन्डल आपली रेफर करायच्या आधीच पुन्हा क्रॉसओवर झाल्यामुळे इथे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे कोणतंच सेकंड क्रॉसओव्हरच्या नंतर जेव्हा तो सस्टेन झाला तेव्हा सेकंड कॅन्डल ही बनली आहे आपली बाराची बारा, बारा वाजताची आणि नऊशे एक म्हणजे इथे आठशे एक्क्याण्णव आणि हाय आहे तुमचा नऊशे सेहेचाळीस म्हणजे इथे नऊशे छप्पन्न तर नऊशे छप्पन्ननंतर तुमचं फर्स्ट टार्गेट पहिल्याच कॅन्डलाचे झाले आणि सेकंड टार्गेटपेक्षा जास्त तुम्हाला थर्ड टार्गेटपर्यंत सेकंड कॅन्डलपर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रॉफिट जो आहे राईड करू शकता तर इथं बघा इथं पण सेम कंडिशन आली आहे ओवर झाला सस्टेन होण्याआधीच सेकंड कॅन्डल म्हणली आता क्रॉसओवर इथं झाला आहे ही सेकंड कॅन्डल जरी कन्सिडर केली आपण चला ठीक आहे हा स्टॉपलॉस म्हणून कन्सिडर करायचा उदाहरण भाऊ आपण स्टॉपलॉस लागला आहे असं स्टॉपलॉस लागलंच आहे बहुतेक याच्यामध्ये इथं हां इथे बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा इथं हा क्रॉसओवर झाला तुमचा ह्या कॅन्डलच्या वरती ही तुमची सेकंड कॅन्डल आहे ही तुमची सेकंड कॅन्डल आहे तेरा पॉईंचेसची तर आपण काय करतो ह्याच्या खाली दहा पॉईंट वरती दहा पॉईंट अतिशय महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा राहिला सॉरी जेव्हा जेव्हा तुमच्या मी इथं रेड आणि ब्ल्यू कलर दिला ह्याला ह्या अनुषंगाने सांगतो जेव्हा तुमची रेड लाईन खालच्या बाजूला आहे क्रॉसओवर करून ब्ल्यू लाईनवरती गेलेली आहे अशा वेळेस फक्त आणि फक्त सी साईडच्या कॉल साईडच्याच ट्रेडमध्ये आपण इंटरेस्टेड राहणार आहोत आणि जेव्हा तुमची ब्ल्यू लाईनवरती आहे सॉरी ब्ल्यू लाईन खाली आहे इथे बघा ब्ल्यू लाईन खाली आहे रेड लाईनवरती आहे त्यावेळेस आपण फक्त पुट साईडच्या ट्रेडमध्येच इंटरेस्टेड राहणार आहोत का आणि कसं ते आपण जो चौथा पॉईंट तो ह्याच पॉईंटमध्ये कवर होईल तर थोडं व्हिडिओ थोडासा मोठा होतो मान्य मला पण व्यवस्थित बघा महत्त्वाचं आहे खूप चांगला तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिट बुक करू शकता तर आपण स्टॉपला चौदा पाहत होतो आपली तेरा पंचावन्नची कँडल होती नंतरची सेकंड सॉरी नंतरची सेकंड कॅन्डल तेरा पंचेचाळीसची होती तिथे आपण लो आणि हाय मार्क केला आपला नऊशे सत्तावीस लॉस तर लागलेला इथे आणि हाय आहे नऊशे नव्वद म्हणजे चव्वेचाळीस हजारचं तर इथं बघा कंडिशन काय रेड लाईन खालच्या बाजूला आहे ब्ल्यू लाईनवरती म्हणजे आपण फक्त अप साईडच्या ट्रेडमध्ये इनिशिएट राहणार इंटरेस्टेड राहणार आहोत आणि अप साईडचा ट्रेड आपला इथं इनिशिएट झालेला आहे या ठिकाणी या कॅन्डलला पण आपला लॉस लागला आहे काय हरकत नाही आपली रेफरन्स कॅन्डल होती ही म्हणजे नऊशे नव्वद चार चव्वे पंचाळीस हजार आणि चव्वेचाळीस नऊशे सत्तावीस म्हणजे जो त्र्याहत्तर पॉईंटचा तुमचा इथे स्टॉप लॉस लागलेला आहे पहिला स्टॉप लॉस लागला आहे लॉस लागणार मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्टॉपलॉस लागणार हे मनाशी बांधून घ्या जर तुमची ह्या गोष्टीशी काही दुमत असेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेड करू शकता तिथे पण स्टॉपलॉस लागतात पण कमी लागतात इथे एक स्टॉप लागला या ठिकाणी बघा पूर्ण एकदा क्रॉसओवर झाला आहे इथे ह्या कॅन्डलच्या आधी सेकंड कॅन्डल आपली बनायच्या आधीच इथे क्रॉसओवर झाला त्याच्यामुळे आपली आता ही रेफरन्स कॅन्डल झाली आहे येस चौथा पॉईंट इथे कवर होतो आहे लक्ष देऊन बघा व्यवस्थित बघा अजिबात कन्फ्युजन करू नका जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन कोणत्या ठिकाणी कोणत्या ट्रेडमध्ये इंटरेस्टेड राहायचे त्याचं एकदम जबरदस्त उदाहरण तुम्हाला इथे बघायला मिळेल जेव्हा तुमचे ग्रीन कॅन्डल तयार होते तेव्हा तुम्हाला बेसिक माहिती असेल रेड कँडल आणि ग्रीन कॅन्डलचा ओपन हाय लो क्लोज कसा असतो जेव्हा तुमचे ग्रीन कॅन्डल तयार होती त्यावेळेस त्याचा हाय कोणत्या बाजूला असतो तुम्हाला सॉरी ओपन कोणत्या बाजूला असतो तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुमची एक ग्रीन कॅन्डल तयार होती त्यावेळेस तुमचा ओपन हा इथे असतो आणि जेव्हा तुमची रेड कॅन्डल तयार होती त्यावेळेस त्याचा ओपन वरच्या बाजूला असतो सोपा फरक आहे पण खूप महत्त्वाचा आहे नक्की लक्षात ठेवा या स्ट्रॅटेजीसाठी हा फरक डोक्यात असणं खूप महत्त्वाचं आहे का ते ट्रेड ट्रेडमध्ये बघा ही आपली रेफरन्स कॅन्डल आहे चौदा पंधराची नऊशे पंचेस म्हणजे नऊशे पस्तीसला तुमचा स्टॉप लॉस आहे आणि तुमचा जो काही हाय पॉईंट आहे तो तुमचा इथे असणार आहे नऊशे त्र्याण्णव म्हणजे चव्वे पंचेचाळीस हजार तीनला डॉट पस्तीस पॉईंट्स इथे भेटलेले आहेत तर ओपन लो क्लोजनुसार जोपर्यंत तुमचा ट्रेड इनिशिएट होत नाही तोपर्यंत तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर होणार नाही याचा अर्थ काय आहे हे इथं समजून घ्या ही तुमची ग्रीन कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल ओपन खालच्या बाजूला होते कधी पण इथे ओपन झाली आहे त्याच्यानंतर लो मारला आहे कॅन्डलने लो मारला आहे कारण क्लोजवरती झाली म्हणजे ऑब्वियसली लो इथे मारला आहे तुमच्या स्टॉपलॉसच्या खाली पण लो गेला आहे स्टॉपलॉस बघा आपला नऊशे पस्तीसचा कॅन्डल चालू आहे नऊशे बत्तीसचा पण स्टॉपलॉस इनिशिएट झाला नाही आहे का इनिशिएट झाला नाही किंवा हा लॉस का कन्सिडर करायचा नाही हे खूप महत्त्वाचे व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या आपण काय सांगितलं होतं रेड लाईन खालच्या बाजूला ब्ल्यू लाईनवरच्या बाजूला म्हणजे आपण फक्त आणि फक्त जोपर्यंत आपला ट्रेड अप साईडला इनिशिएट होत नाही तोपर्यंत आपला स्टॉपलॉस तो तो ट्रिगर होत नाही जेव्हा तुमचा ट्रेड इनिशिएट होईल आणि त्याच्यानंतर मार्केटपटून चालला असतं तर शंभर टक्के आज स्टॉप लॉस म्हणून आपण कन्सिडर केला असता पण आपला ट्रेड इनिशिएट होतो इथं म्हणजे आपली जी ट्रेड घेण्याची जी हायर लाईन आहे ती जेव्हा आपली ब्रेक होती त्याच्यानंतरच आपला ट्रेड इनिशिएट होतोय त्याच्यानंतर मार्केट खाली आलं तरच स्टॉप लॉस लागला असता पण मार्केट याच्यानंतर वरती गेले डॉट पस्तीस पॉईंटचं तुम्हाला टार्गेट दिले आहे छत्तीस पॉईंटचं तर पहिलं टार्गेट आपलं बुक करा आणि बाजूला व्हा नसेल अजून एकदा सांगतो जी ग्रीन कँडल असते त्याचं ओपन खालच्या बाजूला असतो रेड कॅन्डलचं ओपन वरच्या बाजूला असतो अशी अजून खूप उदाहरणं पुढं आहेत व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून ती कवर होतील की नाही माहिती नाही म्हणून ह्याच उदाहरणामध्ये व्यवस्थित समजून घ्या इथे ओपन झाली कँडल त्याच्यानंतर कँडलने लो केला आहे ह्या बाजूला नंतर कॅन्डल वरच्या बाजूला गेली इथं हाय केला आहे आणि इथे क्लोज झाली आहे त्याच्यामुळं हा स्टॉपलॉस तुमचा इथे लागलेला नाही आहे कारण तुमचा ट्रेडच इनिशिएट इथे झालेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केट वरच्या बाजूला गेलं आहे जेव्हा तुमचा ट्रेड इनिशिएट होईल त्यावेळेस तुमचा स्टॉपलॉस ॲक्टिव्ह होईल इथं ट्रेड इनिशिएट झाला आणि ही पुढचे कॅन्डल जर बनत बनत इथं आली असती आपलं पस्तीस पॉईंटचं टार्गेट देण्याआधी तर हा स्टॉपलॉस झाला असता पण आपलं पस्तीस पॉईंटचं टार्गेट इथं वरती भेटलेलं आहे त्याच्यामुळे हा स्टॉप लॉस कन्सिडर होणार नाही इथे बघा या ठिकाणी क्रॉसओवर झाला सेकंड कॅन्डल जे काही आपलं आहे त्याच्यानुसार इथे टार्गेट बघा लो आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे नऊशे अठ्ठ्याहत्तर तुमचा ट्रेडिंग शेट होऊन तुम्हाला आठशे एकोणनव्वदपर्यंत म्हणजे जवळजवळ नव्वद पॉईंटचं टार्गेट इथं बघायला मिळालं असेल एक सात तारखेचं उदाहरण महत्त्वाचं आहे ते बघू आपण आता ही आठ तारीख झाली आपली सात तारखेला तीन स्टॉपलॉस लागले होते पण ते तिन्ही स्टॉपलॉस असे लागलेत की टार्गेट न भेटल्यामुळे ते स्टॉपलॉस लागलेले आहेत कसे ते समजून घ्या इथे क्रॉसओवर झाला सेकंड कॅन्डल आपली आहे आठशे छप्पन्न आठशे छप्पन्नच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा ट्रेड इनिशिएट होतो आठशे सेहेचाळीसला आणि इथे टार्गेट तुम्हाला भेटले सातशे पंच्याहत्तरपर्यंत ठीक आहे इथे लॉस नव्हता लागला इथे बघा क्रॉसओवर झाला ही सेकंड कॅन्डल आपली ओके कॅन्डलच्या वरती दहा पॉईंट खाली दहा पॉईंट तर वरती आठशे चौऱ्याण्णव म्हणजे नऊशे चार आणि इथे इथे बघा तुमचा आहे लो आहे आठशे छत्तीस म्हणजे आठशे सव्वीसचा इथे स्टॉपलॉस का लागला ॲक्च्युली इथे टार्गेट न भेटल्यामुळे मी तर लॉस कन्सिडर केला नऊशे चारचा हाय आहे आपल्या चॅनलचा आणि कॅन्डलचा हाय बघू शकता नऊशे चौतीसचा म्हणजे इथे फक्त तीस पॉईंट्स भेटलेले आहेत आता मी तर स्टॉपलॉस बुक कसा करायचा लॉस बुक कसा करायचा अशा वेळेस एकतर तुमच्या स्टॉपलॉसपर्यंत कॅन्डल एखादी होत तयार होत आली त्याची वीक टेस्ट झाली बॉडी टच झाली जे काय झालं तिथं तुमचा स्टॉपलॉस लागला म्हणून कन्सिडर करा जेव्हा तुमचं टार्गेट अचीव्ह होत नाही त्यावेळेस किंवा अशा प्रकारे जर सेकंड एक क्रॉसओवर झाला तर इथे तुमचा स्टॉप लॉस लागला म्हणून बुक करा आणि पुढच्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता समजलं स्टॉप लॉस का लागला इथं ॲक्च्युअलमध्ये इथं स्टॉप लॉस लागला नाही आहे पण आपलं पस्तीस पॉईंटचं जे मिनिमम टार्गेट ते अचीव झालं नव्हतं तीस पॉईंट्स भेटलेत त्याच्यामुळे आपण हा त्याच्यानंतर इथं क्रॉसओवर झाला त्याच्यामुळे आपण हा स्टॉप लॉस म्हणून कन्सिडर केलेला आहे पुढचं धरूनसुद्धा सुद्धा सेम आहे इथं बघा हा क्रॉओव्हर झाला ही सेकंड कॅन्डल आहे सेकंड कॅन्डलच्या लोच्या खाली दहा पॉईंट आठशे पंधरा हायच्यावरती दहा पॉईंट म्हणजे नऊशे पंचवीस आणि इथं बघा टार्गेट अचीव न झाल्यामुळं आणि इथं आपला क्रॉसओवर झाल्यामुळं आपण इथं आपला स्टॉप लॉस लागला म्हणून हा ट्रेड एक्झिट करून टाकलेला आहे त्याच्यानंतर या ट्रेडमध्ये बघा काय झालं या ट्रेडमध्ये इथं आपली एंट्री बनती इथे क्रॉसओवर झाला या कॅन्डलच्यावरती ही आपली सेकंड कॅन्डल आहे रेफरन्स कॅन्डल आठशे वीस म्हणजे आठशे वीसच्या खाली आठशे दहा आठशे दहा आणि वरच्या बाजूला ही कॅन्डल आहे आपली सॉरी रेफरन्स कॅन्डल आपली ही आहे आठशे वीस आणि आठशे बावन्न म्हणजे आठशे बासष्ट आणि महत्त्वाची कंडिशन काय रेड लाईन खालच्या बाजूला ब्ल्यू लाईन वरच्या बाजूला म्हणजे फक्त फक्त आणि फक्त सीई साईडच्या ट्रेडमध्ये आपण इंटरेस्टेड राहणार आहोत तर इथे बघा सीई साईडच्या ट्रेडमध्ये इंटरेस्टेड का आपण इथं तुमचं आठशे दहाचं आठशे नऊचा लो आहे कॅन्डलचा पण इथे स्टॉपलॉस लागलेला नाही आहे मगासारखंच हे उदाहरण नाही शेवटचं उदाहरण म्हणून आपण हे बघू आता तर आपली ग्रीन कॅन्डल आहे ही जर रेड कॅन्डल असेल तर हा स्टॉपलॉस आपण कन्सिडर केला असता पण ग्रीन कॅन्डल ओपन खालच्या बाजूला होते आणि क्लोज वरच्या बाजूला होते इथे क्लोज झाली आहे ऑब्व्हियसली तिने इथे ओपन झाल्यानंतर हा लो टेस्ट केला आहे त्यामुळे आपल्या इथं स्टॉपलॉस लागलेला कारण आपला ट्रेड इनिशिएट झाला इथे या ठिकाणी जेव्हा ही कॅन्डल बनत इथपर्यंत आली आठशे एकसष्टला त्याच्यानंतर आपण इथे प्रॉफिट राईड केलेला तुम्हाला बघायला मिळत असेल ओके okay, तर स्ट्रॅटेजी समजायला सोपी आहे मार्केटमध्ये वापरायला कशी आहे तुम्ही सोमवारपासून टेस्ट करा सुरुवातीला पेपर ट्रेड करा स्ट्रॅटेजीबद्दल काही शंका असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही विचारू शकता टेलिग्राम चॅनल अजून जॉईन झालं नसेल तर नक्की जॉईन व्हा भरपूर लोक तिथे जॉईन होऊन खूप काही नवीन गोष्टी शिकतायत त्यांच्या सायकोलॉजीवरती त्यांच्या मनी मॅनेजमेंटवरती त्यांच्या डिसिप्लिनवरती तर काम केलं जातंय तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचे असेल तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा कॉल्स वगैरे पाहिजे असतील तर बाकीचे खूप सारे यूट्यूब आणि टेलिग्रामचे चॅनल्स तुम्हाला अवेलेबल आहेत तर स्ट्रॅटेजी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर कोणाला आपल्या माहितीतल्या लोकांना जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल तर आपल्या अशा मित्रांना नातेवाईकांना आपला ना व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा चॅनल रिकमेंड करा पुन्हा एकदा एका नवीन स्ट्रॅटेजीसोबत पुढच्या विकेंडला भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय